धागा शौर्य का राखी अभिमान की ह्या उपक्रमाला नांदेड जिल्ह्यातूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील विद्यानिकेतन पब्लिक स्कूलने या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. खेड्यातील मुलंही आपल्या देशाच्या सैनिकांप्रती किती प्रेम भावना आणि आदर ठेवतात हेच या विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं. या निवासी शाळेत राज्यभरातून आदिवासी आणि मागासवर्गीय मुलं शिक्षण घेतात. या आदिवासी मागासवर्गीय मुलांनी अतिशय उत्साहाने सीमेवरील जवानांसाठी पत्र लिहिली आहेत. आपला जो भाऊ आपण समजतो तो आपलं फक्त एका बहिणीचं रक्षण करू शकतो, पण तो भाऊ जर सैनिक फौजी झालं तर तो पूर्ण देशाचं सुद्धा रक्षण करतो. यासाठी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा. हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि देशावरच्या सीमेवर जे सैनिक लढत आहेत, जे आहेत उभे आहेत, त्यांच्यामुळे आज आपण इथं या ठिकाणी अतिशय आनंदाने या ठिकाणी राहतो आपण. आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, त्यांच्याविषयी आपली भावना काहीतरी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, ह्या हेतूनं आपण जे आलात त्याबद्दल आम्हाला खरंच आज खूप अभिमान वाटतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.